बस जर तुम्ही इथे येत असाल तर 3 वाजायच्या आधी या, बिकॉज हे स्वामींचा वटवृक्ष आहे आणि आमची गाडी बंद. नमस्कार मित्रांनो, मी समीर बागल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आय नो आपला खूप टाईम नंतर व्हिडिओ येतोय, म्हणजे ऑलमोस्ट 90 डेज झाले असतील कामामुळे वगैरे, आणि दुसऱ्या इकडची तिकडची धावपळ असल्यामुळे ना आपले व्हिडिओ टाकण्यामध्ये मला टाईमच नाही भेटला. सध्या मी आलो आहे गावी, तर मी विचार केला आता गावी आलो आहे, खूप वर्षाने आलो आहे, तर का नको तुम्हाला पण आपल्या गावाचं दर्शन करूया. तर आम्ही काल निघालो होतो मुंबईवरून, देन तिथून आम्ही गेलो पुण्याला. तिथे एक एंगेजमेंट होती भावाची, ती अटेंड केली. त्याचे थोडेफार 1-2 शॉट आहेत ते तुम्ही बघून घ्या, मग आपण भेटू. चल ए खाली बस, खाली बस. अरे परत ना जायचं असतं. चला चला लवकर. अरे घे ना सो जे तुम्ही आता जे बघितलं, जे शॉट बघितले ते होते पुण्याचे एंगेजमेंटचे, जे भावाचे एंगेजमेंट बोललो. त्यानंतर आम्ही आलो कुर्डवाडीला. आता कुर्डवाडी कुठे आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर पंढरपूरपासून 40 किलोमीटर आधी, म्हणजे पंढरपूर सोलापूर हे पुढे राहिलं, त्याच्या आधी कुर्डवाडी म्हणून आमचं गाव आहे. आपलं मुंबई सिटीसारखंच आहे, सेम असं प्रॉपर गाव वगैरे नाही आहे. तर मी आता 4-5 दिवस तर इथे आहे, तर 4-5 दिवसामध्ये जी काय मजा येणार आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यावर इकडची फार्मिंग, कारण की मावशीकडे जाणार किंवा आजीकडे जाणार तेव्हा तिथे प्रॉपर एक असं ते फार्म वगैरे आहे, तर ते पण तुम्हाला बघायला भेटणार. सध्या आम्ही थांबलो काकांच्या घरी, तर काकांचं घर एकदा बघून घ्या कसं आहे, कारण की हे असं सिटीचं थोडं बाहेर, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सिटीज बोलू शकता, आणि एक प्रॉपर बंगलो आहे, आणि जिथे सगळी झाडं वगैरे काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर हे जे दिसतं हा पूर्ण बंगलो, हा गेट, इथे सगळी झाडं पण आहेत. कुठे आळू छो? कुठे दिसत ही? ही आळूची पानं, आळूची वडी जे म्हणतात ना त्याच आहे बघा. हे लिंबू, हे सीताफळ आहे, हे वाला मोठ, हे लिंबू आहे. लिंबाचे भूतस्थळ एकदम बघायला भेटेल. आणि हे काका हाय करा आमचा व्हिडिओ वाला घालून द्यायचं काय होत त्याला. सीताफळ अजून त्याला आले नाही, छोट आहे. झेंडू, गुलाब हे आता तिथे लावणार आहे घरी, कोरफड है ना, ते तर घरी लावायचं. ह्याच्या आधी जेव्हा पण आम्ही गावी आलो तेव्हा आम्ही ट्रेनने येतो, आणि हे फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही गाडी घेऊन आलो, बिकॉज आम्हाला पुण्यामध्ये पण थांबायचं होतं आणि देन इथे यायचं होतं. आणि आपली गाडी तर तुम्हाला माहिती आहे इनोवा, त्याचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे, ते पण जाऊन बघा. जेव्हा इनोवा घेतली होती तेव्हाचा व्लॉग आहे तो, त्या इनोवाला तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे ते पण आताच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ती गाडी कशी बनवली, बिकॉज त्याचा कलर वगैरे पूर्ण मॉडिफाय केलेली आहे ती गाडी. सो आजचा जो प्लॅन आहे, कारण की आम्ही इथे काल पोचलो रात्री लेट, तर काल मी काहीच ब्लॉग बनवला नाही आहे, तर आजचा जो प्लॅन आहे आम्ही चाललो इथून अक्कलकोटला. त्याच्यानंतर जे पुढचे प्लॅन आहेत ते तिकडेच्या तिकडे ठरव, बिकॉज आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे, मला पण आयडिया नाही तिथे काय आहे ते. अक्कलकोट तर आमचं डिसाईडेड आहे की तिथे जायचं, आता त्याच्या पुढचं जे काय आहे ते आपण तेव्हाच्या तेव्हा डिसाईड करू, आणि ते तुम्हाला तिथेच बघायला भेटेल. सो आता आपण डायरेक्ट निघताना भेटू, थोडा टाईम आहे निघायला, आता सगळे रेडी होत आहेत, मग निघू आपण, तुम्हाला भेटू.
सो आपण एकदा गाडीचा लुक तरी बघूया. ह्याच्यावरती इन डिटेल मी व्हिडिओ बनवेलच नंतर की गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन केले आहेत ते, बट आता तात्पुरती आपण गाडीचा लुक बघूया. आणि जर इन डिटेल व्हिडिओ बघत असेल तर दादाच्या पण यूट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल, त्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन बघा. त्याच्यावर अजूनही गाड्या आहेत ज्या मॉडिफाय केलेल्या आहेत, तो तिथे लिंक टाकतो, त्याच्या प्रत्येकाचे व्हिडिओ टाकतो, तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आपण एकदा आता चेक करूया गाडीचा लुक सिनेमॅटिक्समध्ये. 1 2 3 गो. फायनली आम्ही अक्कलकोटचं जे मंदिर आहे त्याच्या जवळ पोचलेलो आहे, बट आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. जर त्यांनी बघितलं तर ते जप्त करतात. थांबा, तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय ते. ते चारी बाजूला आहे बघा, सगळीकडे दुकान आहे ती. आणि हे जे आहे हे पार्टी, हे एंट्रन्स आहे. हा पुढे 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 मंदिर आहे ना, ते माझ्या पाठी आहे, पण आता इथे काम चाललं आहे त्याच्यामुळे ते बंद केलं आहे. तर आम्हाला काय तिथे तर दर्शन करता आलं नाही. जे दिसतंय बघा, हे मेन मंदिर आहे आणि इथे फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे मी थोडंसंच काढतोय, जास्त काय तुम्हाला इन डिटेल दाखवत नाही आहे. हे स्वामींचा वटवृक्ष आहे, जिथे आपण सिरियलमध्ये पण बघतो की ते बसलेले असतात, ते हे मेन वटवृक्ष आहे. तिथे काम चालू असल्यामुळे हे जे आहे ना इथे सगळं मेन आहे हे मंदिर. काय खाल्लं तू? हा क्यूट मुलगी होती बघा, हिने हे लावलं, एकदम भारी होती बिचार, एकदम शांत. तिला आम्ही वडापाव दिला खायला, तिला विचारलं का खाल्लं का, तिने खाल्ली पण ती काय बोलत नव्हती. तर तिला वडापाव दिला, देन ते पैसे तर ते पण दिले आम्ही. तर तुम्हालाही असं कोण दिसलं तर प्लीज लहान पोरांकडून लावून घ्या आणि त्यांना जे काय होईल तुमची मदत करा, त्यांना खायला द्या. मोस्टली पैसे तर सगळे देतात, बट खायला द्या त्यांना. जर तुम्ही मंदिरात येतात तर मंदिराच्या बरोबर अपोजिट इथे जेवणाची पण व्यवस्था आहे, भंडारा असतं इथे. इथे जेवणाची व्यवस्था आहे, भोजनालय आहे.
आता जे तुम्ही बघितलं ते अक्कलकोटचा म्हणजे बाहेर प्लस ते भोजनालय वगैरे जिथे जेवायची व्यवस्था आहे तिथे सगळं आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर 3 वाजायच्या आधी या, बिकॉज जेवण 3 वाजेपर्यंतच असतं, त्यानंतर बंद होतं. म्हणजे ते लोक ठेवतात तसं, बट आपणच तेवढा टाईम पाळला पाहिजे ना, ते लोक तरी किती वेळ तिथे सेवा करणार. सो 3 च्या आधी यात जर तुम्हाला यायचं असेल तर. आता आमचं हे दर्शन झालं आहे, आता आम्ही इथून निघणार आहे सोलापूरच्या साईडला, देन तिथे एका बहिणीकडे जायचं आहे. बघू जर गेलोच तर तुम्हालाही दिसेल तिचं पण घर. पाटी पब्लिक चालते. आम्ही रिटर्न चाललो होतो आणि डिझेलचा काटाच बघितला नाही. याच्या आधी पण ही गोष्ट झालेली, पण आता आम्ही डिझेलचा काटाच बघितला नाही आणि आमची गाडी बंद. मज्जा करतोय, गाडी बंद ना. आता एक बाईकवाला भेटला, तो आता घेऊन गेलाय, तो तिथे बॉटलमधून डिझेल आणणार. त्यानंतर डिझेल असं डायरेक्ट नाही टाकून होत, जसं आपण पेट्रोल गाडीत टाकलं आणि गाडी चालू होते तसं नाही होत. डिझेलसाठी गाडीमध्ये तो पंप असतो, तो पंप करावा लागतो, त्यानंतरच चालू होते. सो आता बघ डिझेल येऊ दे मग. नंतर हा पंप त्याला पुश करावा लागतोय. पंप तर केलेलं आहे, बघूया. असं काही लगेच होत नाही, त्याला थोडं जास्त पंप करावं लागतं, त्याच्यानंतरच होतं. चला झाली झाली झाली, बसा बसा बसा. मी जे बोललो होतो बहिणीचं घर बघा आता. दोन फ्लोअरचे बंगले आहेत, याला मुंबईत असे असते ना फुल धमाल गेले असे धमाल. दोन फ्लोअर आणि वरती टेरेस. जर तुम्ही सोलापूरवर नेत असाल आणि तिथे एक फेमस शेंगदाण्याची चटणी भेटते, हे सुनील हॉटेल म्हणून आहे. तिथे जर तुम्ही थांबला, सोलापूर हायवेलाच आहे, थोडंसं तुम्ही सोलापूरच्या थोडा पुढे आल्यावरती तिथे चटणी खाकरा स्पेशली तर शेंगदाण्याच्या चटणीसाठी आणि लसूण चटणीसाठी फेमस आहे. तर कधी आलात तर व्हिजिट करा. मी पण घेतलं, तुम्ही पण घ्या. काल रात्री लेट झाल्यामुळे आपण ब्लॉग संपवायला विसरलेलो आहे, तर आता आपण हा ब्लॉग संपवतोय. हा नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही पार्ट म्हणजे सगळा नाही, जर थोडंफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करून जा, शेअर करा, कमेंट करा तुमचे थॉट्स आणि रेडी राहा दुसऱ्या भागासाठी, दुसऱ्या पार्टसाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय बाय.